नमस्कार, आज आपण शेंगाची भाजी बनवणार आहोत. नॉर्मली आपण शेंगा बटाट्याची ग्रेव्ही भाजी बनवतो, पण ही थोडी वेगळी आहे. ह्या भाजीमध्ये 3 फ्लेवर्स असणार आहे वेगळे, आंबट, गोड आणि तिखट. त्याकरता आपल्याला हवं आहे शेंगा, टॅमॅटो, कांदा, कढीपत्ता, ओलं खोबरं, गूळ, कोकम. त्यानंतर हे मसाले आहेत हिंग, धनाजिरा पावडर, हळद, लाल तिखट, राई जिरं, मीठ आणि लसणाच्या मोठ्या 3 पाकळ्या घेतल्यात. हे आपण क्रश करून घेणार आहोत आणि तेल. तर आपण प्रोसिजर सुरुवात करूया. पॅन गरम झालेला आहे, आता तेल टाकूया. मी मोठे 2 टेबलस्पून तेल घेतले. त्यानंतर सगळ्यात पहिलं हिंग, राई जिरं, राई जिरं तडतडलं की आपण लसूण आणि कढीपत्ता टाकूया. मिक्स करूया. लसूण थोडंसं लाईट ब्राऊन होऊ दे, मग आपण कांदा टाकूया. आता आपण कांदा टाकूया. कांदा, टोमॅटो, सगळे 3 मसाले. मिक्स करूया. मीठ पण टाकून घेऊया चवीप्रमाणे. छानपैकी आता कांदा टोमॅटो या मसाल्यांमध्ये शिजू दे आणि मग आपण गूळ, कोकम आणि आपले शेंगा या 3 गोष्टी ॲड करूया. झाकण ठेवते. दोन मिनिटानंतर आता आपण झाकण काढून बघूया. टोमॅटो छान शिजला आहे, कांदा, टोमॅटो. आता मी गूळ आणि कोकम टाकणार आहे आणि शेंगा. मिक्स करून घेऊया. खोबरं आपल्याला शेवटी टाकायचं आहे. आता थोडंसं मी पाणी टाकते आणि झाकण ठेवून परत आपल्याला एक वाफ काढायची आहे. शेंगा चांगल्या शिजल्या पाहिजे. पाणी टाकते आता. अगदी जास्त पण पातळ नाही करायचं आहे, कारण शेंगा शिजण्यासाठी पाणी हवंच नाही, तर अगदी ते बॉटमला चिटकून ते करपून जाईल. म्हणून मी पाणी ॲड करते. अगदी पातळ नाही करायचे आपल्याला, एवढं पाणी इनफ आहे. आता झाकण ठेवून ते शिजत ठेवूया. आता आपण बघूया भाजी शिजली आहे का नाही. वाव, मस्त रंग आला आणि खूप छान शिजलेली आहे भाजी. आता आपण ह्याच्यावरून खोबरं शिवूया आणि परतून घेऊया. भाजी झालेली आहे, गॅस बंद करते. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया अँड देन रेडी टू सर्व.